गेल्या तासाला आपण ऑसोलेशन टॉपिक संपवला तो शेवटचा तास होता ऑसोलेशन टॉपिकमधला आणि आजच्या तासाला आपण त्याच्याच पुढचा सहावा टॉपिक सुपर पोजिशन ऑफ व्ह्यूज हा बघितला तसा समजायला आणि कळून घ्यायला सोपा टॉपिक आहे आणि ऑसोलेशन टॉपिक समजला की त्याच्या पुढचा हा सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हा जो टॉपिक आहे तो पण समजायला सोपा जातो कारण ऑसोलेशन्स आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हे दोन्ही टॉपिक एकमेकाशी रिलेटेड आहेत आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ज अकरावीमध्ये आपण वेवचे काही कन्सेप्ट बघितलेत मोशन इन प्लेन किंवा वेव मोशनच्या बाबतीतले काही कन्सेप्ट आपण अकरावीत शिकलो आहे तुम्ही दहावीला असताना सुद्धा वेवच्या काही संकल्पना तुम्ही शिकलेल्या आहात कन्सेप्ट जे आहेत वेवच्या बाबतीतले ते तुम्हाला माहीत आहेत म्हणजे ट्रान्सवर्स वेव काय असतात लॉन्जिट्युनल वेव काय असतात प्रोग्रेसिव्ह व्यू कुठल्या असतात दहावीत आणि अकरावीत थोडीशी इंट्रोडक्शन तुम्हाला ह्याची झालेली आहे तर तुम्हाला ह्यातलं काय काय आठवते आपण हे परत एकदा व्यवस्थित बघणारच आहे आणि ट्रान्सवर्स व्यू म्हणजे कसल्या वेव असतात लॉन्जिट्यनल व्यू कसल्या असतात प्रोग्रेसिव्ह व्यू कशा असतात या वेवचा अभ्यास आपल्याला या सुपर ऑफ व्यव या टॉपिकमध्ये करायचा आहे ऑसोलेशन टॉपिकशी रिलेटेड अगदी रिलेटेड असणारा हा टॉपिक सुपर ऑफ व्यव हा फिजिकचा सहावा टॉपिक आहे जो आपण आज सुरू करणार आहे तर ऑसोलेशन च्या अगोदर वेवच्या बाबतीतले काही कन्सेप्ट शिकलेलो आहोत अकरावीमध्ये आपण जे वेवच्या बाबतीत शिकलो आहे ते बघत असताना थोडंसं आपण रिकॉल करून बघूया आपल्याला आप याच्यातलं काय काय आठवतं आहे आपल्याला ह्या काही कन्सेप्टच्या जर क्वेश्चनचे आन्सर जर देता आले तर आम्ही असं म्हणू शकतो की आम्हाला ह्याच्या अगोदर आम्ही अकरावीत किंवा त्या अगोदर जे आम्ही सिलेबसमध्ये वेवच्या बाबतीतले कन्सेप्ट जे शिकलो आहे ते आम्हाला आठवतील का आपण बघायचं तर पहिला जो क्वेश्चन विचारला आहे वॉट इज वेव मोशन आता वेव मोशन म्हणजे काय तर वेव मोशन वेव हा एक डिस्टर्बन्स असतो हा दिलेल्या मिडियममधून मग ते मीडियम गॅस असेल सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल या मिडीयममधून हा डिस्टर्बन्स एनर्जी ट्रान्सफर करतो तर एनर्जी ट्रान्सफर करणारा डिस्टर्बन्स इन एनी मीडियम गॅसेस सॉलिड लिक्विड ट्रॅव्हल्स ट्रान्सफर्स किंवा प्रोपोगेट्स एनर्जी दॅट इज कॉल्ड वेव मोशन वेव मोशन म्हणजे काय तर वेव हा एक डिस्टर्बन्स आहे जो एनर्जी ट्रान्सफर करतो मग ते मीडियम सॉलिड लिक्विड गॅसेस यापैकी कोणतंही असेल दुसरा प्रश्न काय विचारला आहे व्हॉट इज अ वेव पल्स वेव पल्स हा एक असा डिस्टर्बन्स आहे व्हॉट इज वेव पल्स वेव पल्स इज अ डिस्टर्बन्स इज नॉन सॅन्युसाडल वेव म्हणजे असा डिस्टर्बन्स आता आपण ई सी जीचा जो वेव फॉर्म बघतो किंवा एखादी पल्स असेल अशी जी सॅनू सॅडल नाही आहे फक्त पीक दाखवते म्हणजे स्क्वेअर वेव असेल किंवा एखादी सडनली येणारी पल्स असेल तर त्या वेवला म्हणजे जो सॅन्यू सॅडल नाही आहे पण म्हणजे जो साईन वेवसारखा पर कम्प्लीट नाही आहे पण जो काहीतरी डिस्टर्बन्स असायला पाहिजे आपण दहावी अकरावीत हे शिकलो आहे की वेवच्या प्रॉपर्टीज काय असतात तर कॉमन प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या की वेवला ॲम्प्लिट्यूड असते प्रिक्वेन्सी असते वेवला पिरियडिक टाईम टी असतो वेव लेंथ असते फेज असतो स्पीड असतं व्हॅलॉसिटी असतं ह्या ज्या कॉमन प्रॉपर्टीज येतात ह्या आपण याच्या अगोदर पण शिकलेल्या आहेत कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असणार वेवला तर ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी पिरियड टी वेवलेंथ फेज व्हेलॉसिटी स्पीड ह्या ज्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत याला आपण प्रॉपर्टीज ऑफ वेव असं पण म्हणतो ओके तर पुढचा प्रश्न आहे व्हॉट हॅपन्स वेन वेव प्रोपोगेट्स वेव जर प्रोपोगेट झाली प्रोपोगेट होणं म्हणजे पहिल्यांदा सांगतो हे आपण शिकलो आहे अगोदर पण प्रोपोगेट होणं म्हणजे वेवनं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जाणं पुढे सरकणं त्याला म्हणायचं वेव प्रोपोगेट होणं आणि वेव प्रोपोगेट झाली तर काय होतं तर वेव प्रोपोगेट होते म्हणजे वेव एनर्जी ट्रान्सफर करते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत पार्टिकल वेव काय प्रोपोगेट करते एनर्जी ट्रान्सफर करते एनर्जी पाठवते प्रोपोगेट होत असताना तर व्हॉट हॅपन्स वेन वेव प्रोपोगेट इट ट्रान्सफर्स एनर्जी फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर मेकॅनिकल वेव्ज हा खूप महत्त्वाचा प्रश्न की आपण ह्याच्या अगोदर शिकलोय सुद्धा मेकॅनिकल वेव म्हणजे कसल्या वेव्ज तर अशा वेव्ज ज्या वेव्जना ट्रान्सफर होण्यासाठी किंवा प्रोपोगेट होण्यासाठी मिडियमची गरज असते म्हणजे एअरमधून पास होत तर एअर हे मिडियम झालं लिक्विडमधून पास होत असतील तर लिक्विड हे मिडियम झालं अशा वेव ज्या ट्रान्सफर होत असताना किंवा प्रोपोगेट होत असताना एनर्जी ट्रान्सफर करत असताना त्यांना मीडियमची गरज भासते मॅग्नेटिक वेव्ज तर या अशा वेव्ज असतात ज्या विदाउट सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतात म्हणजे लाईट वेव्ह जे म्हणतो याला आपण सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत जी येते ती मध्ये असणाऱ्या खूप मोठ्या अशा व्हॅक्यूममधून येत असते जिथं कुठलंही मीडियम नाही जिथं एअरसुद्धा नाही अशा मीडियममधून सनलाईट ही, ही अर्थपर्यंत येत असते ह्या अशा वेव्ज आहेत ज्या वेव्जना ट्रान्सफर होण्यासाठी किंवा प्रोपोगेट होण्यासाठी कुठल्याही मीडियमची गरज भासत नाही सो द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर द वेव्ज विच प्रोपोगेट्स विदाऊट एनी मीडियम शिवाय ज्या प्रोपोगेट होऊ शकतात त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवच्या बाबतीत अजून काही प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो पण सध्या आपण इथं एवढंच लक्षात ठेवा इट डज नॉट रिक्वायर एनी मेडियम फॉर देअर प्रोपोगेशन पुढचं काय की डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि इलेक् मेकॅनिकल वेव्ज मेकॅनिकल वेवमध्ये आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवमध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये डिफरन्स काय तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे मेकॅनिकल वेव्जमध्ये मेकॅनिकल वेवना प्रोपोगेट होण्यासाठी एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना मेडियमची गरज लागते सॉलिडमधून किंवा लिक्विडमधून ते ट्रान्सफर होण्यासाठी त्यांना कुठलं तरी एक मिडियम लागतं त्याच्याशिवाय ते ट्रान्सफर होऊ शकत नाहीत वेव प्रपोगेट होत नाही एनर्जी ट्रान्सफर होत नाहीत त्यांना मिडियमची गरज आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव ज्या असतात त्यांना मिडियमची गरज भासत नाही त्या विदाऊट एनी मिडियम सुद्धा एनर्जी ट्रान्सफर करतात वेव प्रपोगेट होत असतात तर हा महत्त्वाचा फरक आहे आपण याच्या बाबतीत अजून स्टडी या टॉपिकमध्ये करणारच आहे पुढचा एक विचारला आहे की वॉट आर साऊंड वेव्ज साऊंड वेव अशा वेव्ज आहेत ज्या वेव्ज साऊंड म्हणजे आता आपण बोलत असेल बोलताना आपल्या आवाजामुळं पासून प्रोपोगेट होतं त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन होत असतं वेव्स तयार होत असतात आवाजामुळं ja ज्या ja वेव्ज साऊंड क्रिएट करतात ज्याच्यामुळं ज्या साऊंडमुळं पार्टिकलचं व्हायब्रेशन होतं आणि वेव्ज तयार होतात यांना आपण साऊंड व्यवज असं म्हणू शकतो तर हे आपण ह्याच्या अगोदर शिकलेले कन्सेप्ट आहेत फक्त आपल्याला हे फक्त आपण काय केलं आता हे रिकॉल करून घेतले आम्ही पुन्हा एकदा विचारात घेतले आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्यूज आहेत आपण आता ॲक्च्युअल टॉपिकचे इंट्रोडक्शन बघूया वर्ड टू वर्ड एक्झॅक्टली मिनिंग समजून यावं तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी इंट्रोडक्शनचं जे पेज आहे ॲक्च्युअल टेक्स्टबुकमधलं हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्डचा अर्थ व्यवस्थित समजावा यासाठी आपण हे मी पेज घेतलं आहे इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं बघा आपल्याला ऑलरेडी आपण वेवच्या बाबतीत नोंद आहोत आपल्याला वेवच्या बाबतीत आपण ऐकून आहोत काय काय कुठल्या कुठल्या वेवचे प्रकार आम्ही ऐकले आहेत कसल्या कसल्या वेव्ज आम्हाला माहीत आहेत वॉटर वेव्ज आहेत साऊंड वेव्ज आहेत लाईट प्रकारच्या वेव्ज आहेत ज्या वेवचा अभ्यास आपण म्हणजे आपण या सुपरपोजिशन ऑफ वेवमध्ये करत असताना त्याचे काही प्रकारात डिवायडेशन करून समजून घेणार आहे तर याच्यामध्ये बेसिकली आपल्याला बघायचं आहे की मेकॅनिकल वेव्स काय असतात मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय आपल्याला नेमकं का समजून घ्यायचं आहे तर मेकॅनिकल वेव हा एक डिस्टर्बन्स असतो जो इलास्टिक मीडियममधून प्रोपोगेट होतो आता मेकॅनिकल वेव्हना प्रोपोगेट होण्यासाठी मीडियम लागतं हे आपण मगाशी बघितलं मग हे हा जो डिस्टर्बन्स आहे म्हणजे जो व्हायब्रेशन जे आहे त्या व्हायब्रेशनसाठी त्याला जे मीडियम लागतं ते इलास्टिक मीडियम असावं लागतं आता इलास्टिक मीडियम म्हणजे काय की एखादा रबर असेल जर मी तो रबर ओढला तर परत तो डिफॉर्म होतो म्हणजे ओढला तर त्याची साईज आणि शेप बदलते त्याला म्हणतात डिफॉर्म झाली आणि तो रबर सोडला तर तो परत मेन पोझिशनला जातो अकरा आपण शिकलो आहे तर ही जी प्रॉपर्टी आहे त्याला इलॅस्टिसिटी आपण म्हणतो की परत ते ओरिजिनल साईजला जातं आपण पाण्यात एखादा दगड टाकला तर पाण्यात दगड टाकल्यानंतर त्या पाण्याच्या सरपेसवरती तिथं वेव तयार झालेला दिसतात आपल्याला आता वेव तयार होत असताना जी एनर्जी ट्रान्सफर होते पडलेल्या दगडापासून वॉटरच्या सगळ्या सरफेसवरती ज्या वेव ट्रान्सफर होतात तिथं ॲक्च्युली कुठलाही पार्टिकल बॉडीली मूव्ह होत नाही पार्टिकल एकाच जागेवरती अप डाऊन व्हायब्रेट होत असतो तर तो ज्या मेन पोझिशनला आहे त्या पोझिशनपासून तो वरती आणि खाली अप अँड डाऊन व्हायब्रेट होत असताना तो डिफॉर्म होतो मात्र तो नंतर आपल्या मेन पोझिशनला येत असतो तर हे जे डिफॉर्म होणं आणि परत मेन पोझिशनला येणं हे जे टेंडन्सी आहे ही जी प्रॉपर्टी आहे याला आपण म्हणतो इलास्टिसिटी एखाद्या बॉडीचं सायज अँड शेप किंवा पोझिशन चेंज झाली आणि ती बॉडी परत मेन पोझिशनला येत असेल तर ती बॉडी डिफ आणि मेकॅनिकल वेव्ज प्रोपोगेट होण्यासाठी तिथं जे मिडियम असावं लागतं ते इलास्टिक मिडियम असणं गरजेचं असतं आणि या इलास्टिक मिडियममध्ये पार्टिकल हे त्याच्या मेन पोझिशनच्या बाजूला व्हायब्रेट होत असतात सो इन इलास्टिक मीडियम द पार्टिकल व्हायब्रेट्स अबाउट देअर मेन पोझिशन पार्टिकल मीन पोझिशनला व्हायब्रेट होतात ते डिफॉर्म होतात आणि परत रिस्टोअर होतात आणि ते फॉर्म त्याचा जो डिफॉर्मेशन आणि रिस्टोरिंग जे असते त्या प्रोसेसमध्ये ते अप अँड डाऊन होत असतात आणि एनर्जी ट्रान्सफर करत असतात पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव होत नाही तो फक्त व्हायब्रेशनच्या स्वरूपात एनर्जी ट्रान्सफर करतं आणि म्हणून मेकॅनिकल वेव्जना ट्रान्सफर होण्यासाठी जी एनर्जी लागते सॉरी जी मिडियम लागतं ते इलास्टिक मीडियम लागतं आणि इथं फक्त एनर्जी ट्रान्सफर होते प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये कुठलाही पार्टिकल ट्रान्सफर होत नाही म्हणून असं म्हटलं जातं द इन प्रोपोगेशन ऑफ वेव ओनली द एनर्जी इज ट्रान्सफर्ड नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर ऑर द पार्टिकल्स इथं कुठलाही पार्टिकल किंवा मॅटर म्हणजे कुठल्याही वस्तूचं किंवा कुठल्याही पार्टिकलचं तिथं मुवमेंट होत नाही किंवा तो पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात नाही तो परत मेन पोझिशनला येत असतो दुसरा आपल्याला बघायचं आहे की मेकॅनिकल वेव्ज काय असतात हा अशा वेव्ज असतात ज्या वेव्जना प्रोपोगेशनसाठी कुठल्याही प्रकारचं मीडियम असावं असलं पाहिजे असं नसतं विदाऊट एनी मिडीयममधून या वेव्स ट्रान्सफर होऊ शकतात मग मीडियममधून ट्रान्सफर होतात का तर होतात म्हणजे एअरमधूनसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रान्सफर होतात एअर हे मीडियम झालं लिक्विडमधून ट्रान्सफर होतील का तर होतील पण यापैकी कुठलंही मीडियम नसेल काही आपण काही एक्झाम्पल बघूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि मेकॅनिकल वेव्ज काही एक्झाम्पल बघूया आता मेकॅनिकल वेव्ज म्हणजे कुठला वेव म्हणू शकतो आपण तर साऊंड वेव आहे म्हणजे आता मी बोललेला आवाज हा आवाज दुसऱ्याला ऐकायला जात जातो तो, तो कसा जातो आवाज तर तो एअर या मीडियममधून जातो आणि एअर हे मीडियम जर गरजेचं असेल तर त्या वेव्ज कुठल्या मे वेव्ज आहेत तर मेकॅनिकल वेव्ज कारण अशा वेव ज्या वेव्जना ट्रान्सफॉर्मेशनसाठी किंवा प्रोपोगेशनसाठी मिडियमची गरज लागते त्यांना म्हणायचं मेकॅनिकल वेव्ज आणि जर वेव्ज विदाऊट एनी मिडियम ट्रान्सफर होत असतील प्रोपोगेट होत असतील तर त्या वेव्जना म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जचं एक एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर सूर्याची लाईट ज्याला आपण सनलाइट म्हणतो ही सनलाईट सन अर्थ अर्थपर्यंत येत असताना मध्ये खूप मोठी अशी पोकळी आहे ज्याच्यामध्ये एअरसुद्धा नाही आहे काहीच नाही आहे फक्त मोकळी त्याला आपण व्हॅक्यूम असं म्हणतो आणि या वेव्ज या व्हॅक्यूममधूनसुद्धा येतात त्याला कुठलंही मेडम नसेल तरीही तरी चालतं असेल तरीही चालतं सनपासून अर्थपर्यंत येतात या ज्या वेव्ज आहेत लाईट वेव्ज याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज तर ही आहे आपण इंट्रोडक्शन याच्यात आपण अजून खूप असे वेगवेगळे कन्सेप्ट आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहे की ज्यामध्ये आपल्याला अजून या टॉपिकचे डोपलर इफेक्ट्स असतील रिव्हर्ब्रेशनचे कन्सेप्ट हे आपण व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचे आहेत मेकॅनिकल वेव्ज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन प्रॉपर्टीज ऑफ सुपरपोजिशन वेव्ज त्याबरोबर प्रोग्रेसिव्ह वेव त्याच्या प्रॉपर्टीज ट्रान्सवर्स वेव लॉन्जिटल वेव्ज त्याचे रिप्लेक्शन रिव्हर्ब्रेशन्स हे जे कन्सेप्ट आहेत हे आपण खूप अगदी चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहात ही होती इंट्रोडक्शन ऑफ द सुपरपोजिशन ऑफ वेवज आता आपण ॲक्च्युअल टॉपिकमधला पॉईंट बघूया पहिला पॉईंट आहे टॉपिकमधला तो आहे प्रोग्रेसिव्ह वेव तर प्रोग्रेसिव्ह वेव बघत असताना आपण पहिल्यांदा प्रोग्रेसिव्ह वेव म्हणजे नेमकं काय बघूया आपण या प्रोग्रेसिव्ह वेवचे टाईप्स पुढे बघणार आहे पण त्या अगोदर प्रोग्रेसिव्ह वेवचा नेमका अर्थ आपण काय समजून घेणार आहे ते बघूया तर प्रोग्रेसिव्ह वेव ह्या अशा वेव असतात ज्यामध्ये तयार होणारा जो डिस्टर्बन्स आहे वेवचा जो डिस्टर्बन्स आहे तो मिडियममधून ट्रॅव्हल होत असताना तो कंटिन्युअसली एकाच डायरेक्शननं कुठलंही प्रकारचं स्ट्रेंथ कमी न होता त्याच्यामध्ये कुठलंही ऑबस्ट्रॅक्शन न होता तो एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत प्रोपोगेट होत असतो प्रोग्रेसिव वेव्ज ह्या अशा वेव असतात ज्यामध्ये वेव किंवा डिस्टर्बन्स प्रोपोगेट होत असताना तो एकाच डायरेक्शननं सलग तेवढ्याच ॲम्प्लिट्यूडनं तेवढ्याच स्ट्रेंथनं कुठल्या होणारा जो डिस्टर्बन्स आहे अशा वेव्जना प्रो प्रोग्रेसिव्ह वेव असे म्हणतात म्हणून आपण त्याची डेफिनेशन थोडक्यात असं सांगू शकतो अ वेव्ह इन विच द डिस्टर्बन्स प्रोड्यूसर इन द मिडियम ट्रॅव्हल इन गिवन डायरेक्शन कंटिन्युअसली विदाउट एनी डॅम्पिंग

म्हणजे आपण एखादा दगड थ्रो केला तर तो पुढं जाईल तसा पुढं पुढं जाईल तसं त्याचं स्पीड कमी कमी होत जातं इथं वेवचं तसं होत नाही वेव ही एकाच स्पीडनं वेवचं स्पीड कमी न होता त्याची स्ट्रेंथ कमी न होता त्याचं ॲब्सॉब्शन किंवा ऑब्स्ट्रॅक्शन न होता कंटिन्युअसली एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलकडं ट्रान्सफर होत जाते एक एक्झाम्पल सांगतो बघूया मी तुम्हाला समजते का आपण एक इमॅजिन करूया की एका एका रोडवरती एकसारख्या खूप सगळ्या अशा कार आहेत एकाच म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण नॅनो कार आहेत एक अशा दहा नॅनो कार एका पाठीमागे एक उभे राहिल्या आहेत सगळ्यात पाठीमागची कार त्याच्या पुढच्या कारला धडकली प्रत्येक कारमध्ये अगदी थोडंसं अंतर आहे सगळ्यात पाठीमागची कार त्याच्या पुढच्या कारला धडकली त्याची पुढची कार ती त्याच्या पुढच्या कारला धडकली ती त्याच्या पुढच्या कारला धडकली सगळ्यात पाठीमागची कारची जी एनर्जी होती तिच्या पुढच्या कारला मिळाली ती त्याच्या पुढच्या कारला मिळाली असं करत 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 अगदी दहाव्या दहाव्या कारपर्यंत धडक बसली याचा अर्थ जे ट्रान्सफर झाली ती एनर्जी होती पहिल्या मात्र काय झाली एनर्जी झाली वेवसुद्धा हो किंवा प्रोग्रेसिव्ह वेवसुद्धा हो अशा दिलेल्या डायरेक्शनमधून एनर्जी ट्रान्सफर करतात कुठलीही स्ट्रेंथ कमी नव्हता एकाच डायरेक्शननं कंटिन्युअसली प्रोपोगेट होत राहतात ज्यामध्ये पार्टिकल आपली मेन पोझिशन सोडू शकत नाही किंवा सोडत नाही आता मी सांगितलेल्या एक्झाम्पलमध्ये कार हा एक पार्टिकल असेल एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला तडकतो आणि एनर्जी ट्रान्सफर करतो आणि परत तो मेन पोझिशनला येतो पुढचा पार्टिकल त्याच्या पुढच्या पार्टिकलला एनर्जी देतो परत मेनला येतो त्याचा पुरटा पुढचा पार्टिकल त्याच्या पुढच्या पार्टिकलला एनर्जी येतो पार्टिकल फक्त एनर्जी ट्रान्सफर करतात आणि मेन पोझिशनला येतात पार्टिकल कुठल्याही कंडिशनमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून ना जात नाही तो मेन पोझिशनला असतो मग ट्रान्सफर काय होतं प्रोग्रेसिव्ह हो वेवमध्ये तर एनर्जी ट्रान्सफर होते एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत तर या अशा प्रोग्रेसिव्ह वेव असतात ज्यामध्ये मिडियममधून एनर्जी ट्रान्सफर होत असताना त्या ज्या वेव्ज असतात त्या कंटिन्युअसली विदाउट एनी डॅम्पिंग विदाउट एनी ऑबस्ट्रॅक्शन एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत एनर्जी ट्रान्सफर करतात त्याला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव्ज आता आपण ह्याच्या प्रॉपर्टीज बघणार आहे प्रोग्रेसिव्ह वेवच्या प्रॉपर्टीज तर प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेलासुद्धा बऱ्याच वेळा हा विचारला जातो तुम्हाला ही विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे की प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह व्यू काय आहेत आपण या याच्यानंतर या प्रोग्रेसिव्ह व्यूचे टाईप्स जे बघणार आहे पुढच्या तासाला आपण बघू त्या टाईप्समध्ये ह्या वेव ह्या प्रॉपर्टीज पण महत्त्वाचे आहेत आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेचे टाईप्स समजून घ्यायच्या अगोदरच प्रोग्रेव व्यवसि प्रोग्रेसिव्ह वेवच्या प्रॉपर्टीजसुद्धा अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यायला पाहिजेत समजून घेणं गरजेचं आहे तर बघूया प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह व्यू काय हो पल हार्मोनिक मोशन म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पार्टिकल हा मिडियममध्ये त्याच्या मेन पोझिशनच्या बाजूनं व्हायब्रेट होतो तो मेन पोझिशनपासून अप किंवा डाऊन लेफ्ट किंवा राईट असा व्हायब्रेट होईल पण नंतर तो मेन पोझिशनलाच येऊन थांबतो तो ॲक्च्युअलमध्ये मूव्ह होत नाही आहे आणि तो जर पार्टिकलची एकाच डायरेक्शन अप अँड डाऊन किंवा राईट अँड लेफ्ट जर व्हायब्रेशन होत असतील तर त्या जी मोशन असेल त्या पार्टिकलची ती मोशन आपण म्हणतो सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणून आपण पहिली प्रॉपर्टी सांगतो इच पार्टिकल इन मिडियम व्हायब्रेट्स अबाउट देअर मेन पोझिशन परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन दुसरी प्रॉपर्टी आहे ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मिडियम हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड पिरियड अँड फ्रिक्वेन्सी जर प्रोग्रेसिव्ह वेव्ह जी आपण वेव फॉर्म बघितली तर वेव फॉर्ममध्ये तयार होणाऱ्या सगळ्या वेव्ज सगळ्या पूर्ण कंप्लीट वेव, वेव फॉर्ममध्ये तयार होणारे सगळे एम्प्लिट्यूड पीरियड अँड फ्रिक्वेन्सी ही सेम असतात म्हणजे व्हायब्रेशन होत असताना वेव तयार होत असताना प्रोग्रेसिव वेव्हची एम्प्लिट्यूड पीरियड अँड फ्रिक्वेन्सी सेम असते दुसऱ्यामध्ये आम्ही लक्षात ठेवणार आहे की प्रोग्रेसिव वेवमध्ये ॲम्प्लिट्यूड पीरियड अँड फ्रिक्वेन्सी ही सेम असते तिसरा पार्टिकल आहे हा पण बघा द फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनादर म्हणजे पार्टिकल पहिला मेन पोझिशनला असेल तर दुसरा त्याच्यापेक्षा वरच्या पोझिशनला असेल तर तिसरा त्याच्यापेक्षा वर वरच्या पोझिशनला ते वर एक असा पार्टिकल मिळेल जो एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्याच्यानंतरचा पार्टिकल जरा खालच्या पोझिशनला येईल असा प्रत्येक पार्टिकल हा वेगवेगळ्या पोझिशनला असतो आणि मग त्यामधून वेव तयार होत असते त्यामुळं फेज ऑफ पार्टिकल चेंजेस वन पार्टिकल टू अनादर पार्टिकल प्रत्येक पार्टिकल टू पार्टिकल काय चेंज होतो तर फेज चेंज होतो इथं आम्ही लक्ष ठेवणार आहे की पार्टिकलचा फेज हा पार्टिकल टू पार्टिकल हा फेज चेंज होत असतो आता जर वेव तयार होत असेल डिस्टर्बन्स तयार होत असेल तर तो पार्टिकल मेन पोझिशनपासून अप अँड डाऊन किंवा लेफ्ट अँड राईट कंटिन्युअसली व्हायब्रेट होत राहतो तो मेन पोजिशनला थांबत नाही जर तो मेन पोझिशनला थांबला तर तिथं वेव तयार झाले असं होऊ म्हणू शकत नाही ना त्यामुळं कुठलाही पार्टिकल परमनंटली रेस्ट पोझिशनला मेन पोझिशनला इक्विलिब्रियम पोझिशनला थांबत नाही पाचवी प्रॉपर्टी आहे द पार्टिकल अटेंस मॅक्झिमम वेलॉसिटी वेन द प्रासेस फ्रॉम देअर मेन पोझिशन आपण हे सिम्पल पेंड्युलमच्या कन्सेप्टमध्ये पण शिकलो आहे तिथं तिथं एस एच एम तयार होत असताना आपण बघितलं एक आपण इक्वेशनमध्ये पण शिकलो ॲसोलेशन्समध्ये पार्टिकलला मॅक्झिमम व्हॅलॉसिटी कधी मिळते ज्यावेळी पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनपासून पास होत असतो सो द so, पार्टिकल अटेंड्स मॅक्झिमम व्हॅलॉसिटी वेन दे पासेस थ्रू देअर मेन पोझिशन म्हणजे ही महत्त्वाची प्रॉपर्टी की ज्यावेळी पार्टिकल मेन पोझिशनपासून पास होत असतो त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी असते ती मॅक्झिमम असते आता आपण सहावी प्रॉपर्टी बघा ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव वेव्हचं प्रोपोगेश होतं हो प्रोपोगेशन होत असताना एनर्जी ट्रान्सफर होते वेवच्या स्वरूपात वेवच्या स्वरूपात काय ट्रान्सफर होतं तर वेवच्या स्वरूपात एनर्जी ट्रान्सफर होते तिथं मॅटर म्हणजे ॲक्च्युअल पार्टिकल ट्रान्सफर होत नाही आहे काय ट्रान्सफर होतं तर एनर्जी ट्रान्सफर होते ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह वेव्ह व्हेलॉ ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलँग द वेव्ह बट देर इज नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर ॲक्च्युअलमध्ये कुठलाही पार्टिकल कुठलेही कन वॉटरचे वेव असतील तर वॉटर पार्टिकल ट्रान्सफर होत नाहीत एअरचे पार्टिकल ट्रान्सफर होत नाहीत ते फक्त व्हायब्रेट होतात आणि ट्रान्सफर काय होतं तर एनर्जी होते म्हणून हे महत्त्वाचं की प्रोपोगेशन होत असताना काय ट्रान्सफर होतं तर एनर्जी ट्रान्सफर होते आता व्हेलॉसिटीच्या बाबतीतली सातवी प्रॉपर्टी बघा किती स्पीडनं जाणार वेव हे त्या मीडियमच्या कुठल्या मीडियममधून पास होतात वेव त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणजे वेव एअरमधून जात असतील तर स्पीड वेगळा असणार आहे वेव लिक्विडमधून जात असतील तर स्पीड वेगळा असणार आहे सॉलिडमधून जात असतील स्पीड वेगळा असणार आहे म्हणजे ते कोणत्या मीडियममधून कशा ट्रान्सफर होत आहेत त्याचं स्पीड किती असणार आहे त्याची व्हॅलासिटी किती असणार आहे हे डिपेंड आहे ते कोणत्या मीडियममधून वेव प्रोपोगेट होतात आठवी प्रॉपर्टी बघूया प्रोग्रेसिव्ह वेवचे एकूण दोन टाईप्स पडतात प्रोग्रेसिव व्यूचे एकूण दोन टाईप्स पडतात आपण हे अगोदर शिकलो आहे पण आता पुन्हा चांगलं लक्षात ठेवा अकरावीतलं लक्षात आहे की नाही माहीत नाही आता आपण व्यवस्थित लक्षात ठेवा प्रोग्रेसिव व्यूचे एकूण दोन प्रकार पडतात एक ट्रान्सवर्स आणि व्यवजिट्यनल व्यू याच्या डेफिनेशन आणि याच्या डिटेल्स आपण पुढं शिकणारच आहे आत्ता एवढं लक्षात ठेवा प्रोग्रेसिव व्ह्यूचे किती प्रकार पडतात तर दोन व्यव प्र दोन प्रकार ट्रान्सवर्स व्यू आणि लॉन्जिट्यनल व्यू आणि थोडक्यात काय सांगायचं म्हटलं ट्रान्सवर्स वेवमध्ये व्हायब्रेशन आणि प्रोपोगेशन परपेंडिक्युलर असतं आणि लॉन्जिट्युनल वेवमध्ये व्हायब्रेशन आणि प्रोपोगेशन पॅरल असतं आपण ते पुढं नीट डिटेल बघू इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा प्रोग्रेसिव्ह वेवचे कोण दोन प्रकार पडतात ट्रान्सवर्स वेव आणि लॉन्जिट्युनल वेव आणि अजून एक लास्ट प्रॉपर्टी बघतोय आपण याच्यामध्ये बोथ द ट्रान्सवर्स ॲज वेल ॲज लॉन्जिट्युनल वेव्ज दॅट इज मेकॅनिकल वेव्ज कॅन प्रोपोगेट थ्रू सॉलिड्स बट ओनली लॉन्जिट्युनल वेव्स कॅन प्रोपोगेट थ्रू फ्लुईड्स आता लक्षात घ्या ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युनल वेव्ह अशा ज्या मेकॅनिकल आहेत म्हणजे ज्यांना मीडियम लागतं मग त्या ट्रान्सवर पण असतील आणि लॉन्जिट्युनल पण असतील त्या सॉलिडमधूनच पास होतात पण अशा काही वेव्ज असतात ज्याला आपण लॉन्जिट्युनल वेव्ज म्हणतो ज्यांना प्रोपोगेशनसाठी फक्त फ्लुईडच लागतं फ्लुईड म्हणजे ज्याला सॉलिड आणि लिक्विड या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला आपण फ्ल्युईड असं म्हणतो तर ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची ट्रान्सवर्स वेन वेव्स कॅन प्रोपोगेट्स थ्रू फ्लुईड्स लॉन्ज डोन वेव्स कशामधून प्रोपोगेट होतात तर फ्लुईड्समधलं तर ह्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण सुपरपोजिशन व्यवमधला हा थेरीचा महत्त्वाचा पॉईंट प्रोग्रेसिव्ह व्यव म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आपण डेफिनेशन बघितली आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या बऱ्याच वेळा परीक्षेला या प्रॉपर्टीज विचारल्या गेलेत एकूण नऊ प्रॉपर्टीज आहेत जर दोन मार्कला प्रश्न विचारला राईट द प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह व्यूज तर तुम्ही चार प्रॉपर्टीज लिहिल्या तरी चालतात आणि जर तीन मार्कला विचारला तर मिनिमम तुम्हाला सहा लिहायचे असतात आपल्याकडे नऊ आहेत तुम्ही याच्यातल्या कुठल्याही सहा छोट्या छोट्या जरी लक्षात ठेवल्या फक्त व्यवस्थित तिचं मिनिंग मिळालं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात तर महत्त्वाचा पॉईंट होता आजचा प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह व्योज तर हा या टॉपिकमधला पहिला पॉईंट आहे